भारतीय जनता पक्षाने 2024 ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे। भाजपाच्या या प्रयत्नांना इंडिया टुडे सी ओटरच्या सर्व्हेत देखील बळ मिळालं आहे। सी ओटरने मूड ऑफ द नेशन असं सर्वेक्षण केलं आहे। आज लोकसभा निवडणूक झाली तर देश कोणाच्या बाजूने असणार हे जाणण्याचा प्रयत्न या सर्वेच्या माध्यमातून केला आहे। या पाहणीनुसार भाजप प्रणित एनडीए सरकारच्या कामकाजावर देशातील जनता समाधानी आहे, परंतु राज्यात शिंदे फडणवीस सरकारला धक्का देणारी माहिती या पाहणीतून समोर आली आहे, त्यामुळे शिंदे फडणवीस यांचं टेन्शन वाढणार आहे। भाजपाने राज्यात मिशन 45 नारा दिला असतानाच मूड ऑफ द नेशनच्या सर्व्हेनुसार त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे। या सर्व्हेनुसार मोदी सरकारच्या एकूण कामगिरीवर देशातील जनता समाधानी आहे, त्यामुळे एनडीएला पुन्हा एकदा 298 जागांवर विजय मिळवता येणार आहे। युपीएला 153 तर इतरांना 92 जागा मिळतील। कोणत्या राज्यात भाजप प्रणित एनडीएला यश मिळेल आणि कोणत्या राज्यात काँग्रेस प्रणित युपीए आघाडी मजबूत असेल याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। एकीकडे देशातील जनता मोदी यांच्या पाठीशी ठाम दिसत आहे, परंतु राज्यातील परिस्थिती वेगळी आहे। राज्यात 6 महिन्यापूर्वी शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं आहे, परंतु लोकसभेतील 48 जागांवर भाजप व शिंदे गटाला मोठा फटका बसणार आहे। 2019 निवडणुकीत 41 जागा मिळाल्या होत्या, त्यात भाजपाला 23 तर शिवसेनेला 18 जागा होत्या, आघाडीला फक्त 6 जागा होत्या, परंतु आता महाविकास आघाडी 34 जागांवर पोहोचणार आहे। या पाहणीमुळे अर्थातच शिंदे फडणवीस सरकारचं टेन्शन वाढणार आहे।